हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावानं कोल्हापूरमध्ये हॉकी स्टेडियम साकारलंय. त्यानंतर कोट्यावधी रुपये खर्चून इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲस्ट्रोटर्फ बसवण्यात आलं. मात्र अजूनही ध्यानचंद हॉकी स्टेडियम हे बंदिस्त नाही आहे. कुणीही या मैदानामध्ये सहज प्रवेश करू शकतो. वास्तविक या ॲस्ट्रोटर्फचा वार्षिक देखभालीचा खर्च हा सुमारे 10 ते 15 लाखांचा आहे. अशा वेळी मैदानाचं आणि टर्फचं संरक्षण करायचं असेल तर स्टेडियम बंदिस्त असणं आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेनं तातडीनं पावलं उचलावीत अशी अपेक्षा हॉकी खेळाडूंकडून व्यक्त होतीये. कोल्हापुरातील हॉकीपटूंना सरावासाठी हक्काचं मैदान नव्हतं. त्यासाठी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विजय साळोखे सरदार यांनी पुढाकार घेऊन मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमची उभारणी केली. सुरुवातीला या स्टेडियममध्ये कोणत्याही सुविधा नव्हत्या, पण सन 2004 पासून विजय सरदार यांनी प्रयत्न सुरू केले आणि कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकीचं टर्फ मैदान साकारलं. तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री हर्षवर्धन राठोड यांनी टर्फ मैदानासाठी 6.5 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यातून टर्फच्या उभारणीचं काम आता पूर्ण झालंय. पण आता वेगळीच समस्या उद्भवली आहे. या स्टेडियमच्या भोवतीनं संरक्षक भिंत नाही तर दक्षिणेकडील बाजूनं कुणीही व्यक्ती मैदानात प्रवेश करू शकते. रस्त्याकडील बाजूनंही एखादी व्यक्ती टर्फवरती जाऊ शकते, त्यामुळे या टर्फचं नुकसान होऊ शकतं. महापालिकेनं तातडीनं हॉकी स्टेडियम आणि टर्फच्या सुरक्षेसाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. हे जे ऐकता अध्यक्ष आहेत, मी उपाध्यक्ष आहे आणि सिटीनेर सेक्रेटरी आहे. जे काय करायचं ते महापालिकेने करायचं, उत्पन्न पण महापालिकेने घ्यायचं आहे, गाडी सगळे महापालिकेने करायचं आहे आणि लागेल तसं आम्हाला काय पाटलं की यासाठी खर्च लागणार त्यासाठी आम्ही मागणी करायची. स्पर्धा जरी घेतल्या तर 60 महापालिकेला आणि 40 आम्हासनी असा जो रजिस्टर करार आहे 40 वर्षाचा, त्यामुळे की नाही आमची एक कळकळून विनंती आहे. 10 वेळा मी सांगितले ब्युटी तत्वाखाली ही जशी गाडी आहे तशी ती गाडी झाली पाहिजेत. ही संपूर्ण गाडी झाली तरच आम्ही वैयक्तिक डिस्ट्रिक्ट असून तरच ग्राउंडचा अभ्यास घेणार. जिल्हा हॉकी संघटनेनं महापालिकेसोबत 40 वर्षाचा करार केलाय. त्यातून पश्चिमेकडे 17 गाळे आणि दक्षिणेकडे 16 गाळे उभारणं अपेक्षित होतं. पण दक्षिण बाजूला संरक्षक भिंत नसल्यानं कुणीही सोम्या गोम्या टर्फवर येऊ शकतो. रात्रीच्या वेळी तर इथं ओपन बारच भरतो, त्यामुळे महापालिका आणि पोलिसांनी स्टेडियमच्या सुरक्षेसाठी लक्ष देणं अपेक्षित आहे. वास्तविक दुकान गाळे उभारले तर एक प्रकारे स्टेडियम सुरक्षित राहील आणि दुकान गाळ्यांच्या भाड्यातून वार्षिक 10 ते 15 लाखाचा मेंटेनन्स खर्च निघेल असं विजय सरदार यांनी बोलून दाखवलं. हे पुन्हा बॉम्बे म्हणजे कोल्हापूर नवी गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं इथे खेळत असतात. त्या पद्धतीने आयुक्त साहेबांना मी रिक्वेस्ट केली, तिने पण त्याला मान्यता दिली, करा म्हणली की त्याला दर लावताना एवढा पण जास्त. आता पोरला मुलांच्या कमीत कमी 20-22 टीम आहेत, मुलींच्या 10-12 टीम आहेत. म्हणजे आणि ग्रामीण भागातला आहे आपलं कोल्हापूर एवढं घेणं आहे, त्या पद्धतीचं पण मी बोललो. गाळं करताना पण माझं गाळ्यात स्पष्ट मत आहे, मी तसा प्रशासकीय ठराव करायला लावला. इथं गाळे देताना चिकन मटन तुम्हाला सांगतो गॅरेज, त्यानंतर 2 नंबर धंदे मटका पानपट्ट्या यासनी गाळे द्यायचं की आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो ह्याला हानी होणार आहे स्टेडियमला. या मैदानाच्या पूर्व बाजूला हॉकी खेळाडूंसाठी अद्ययावत हॉस्टेल्स उभारल्यास परगावाहून येणाऱ्या हॉकीपटूंना मोठी सुविधा ठरेल. मात्र महापालिकेनं त्यासाठी लक्ष घालणं गरजेचं आहे. व्ही न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कातरडसह प्रमोद वनगुत्ते.